हा कोणता एरिया आहे उमेश? त्रिशूर का सिटी के अंदर आहे आपण, त्रिशूर सिटीच्या आतमध्ये ना, आतमध्ये. आणि आजूबाजूला नुसती गोल्डचीच दुकानं दिसत आहेत. हा खूप सारे गोल्ड का ज्वेलर हब आहे. अच्छा, ज्वेलरचा हब आहे का? आणि ते फक्त जोसन ज्वेलर, मागे कल्याण ज्वेलर, भरपूर सारे ज्वेलर्स होते. संडे म्हणून ना हा पूर्ण स्पायसेस का मार्केट आहे. अच्छा, पूर्ण बंद दिसतं मला. अच्छा, स्पायसेसचं मार्केट आहे, पूर्ण बंद आहे. आज संडेला बंद असते काय? बहुतेक बंदच आहे, पूर्ण शटर डाऊन आहे. पुरे आसमस्त येतोय मसाल्यांचा मसाला है ना. आणि या बाजूला तुम्हाला चर्च दिसतंय जो खूप फेमस आहे त्रिशूरमध्ये. काय नाव म्हटलं चर्चचं? पुत्तनपल्ली. पुत्तनपल्ली, पल्ली म्हणजे चर्च ना. आणि खूप सुंदर आहे, बघताय तुम्ही, मस्तच वाटतं एकदम. आणि समोरच जो पुतला बघताय ते आपल्या त्रिशूर सिटीचे राजा आहेत. त्या नाम आहे का? शक्तन तंबुरान. शक्तन तंबुरान. आणि त्याच्या मागे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हाऊस आहे इकडे. आणि सिटी बघताय एकदम खचाखच भरलेली आहे, पूर्ण सोनच सोनं. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर तुम्हाला माहिती आहे आपण केरळमध्ये फिरतोय आणि केरळमधले भरपूर सारे ठिकाण तुम्हाला दाखवले. आणि आज आलो आहे आपण केरळमधला जो मासली मार्केट आहे, मेन त्रिशूर सिटी आहे इथे. आणि मागच्या बाजूला बघताय तुम्ही भरपूर सारे मासली विकायला बसलेले आहेत. आणि पूर्ण हा जो एरिया आहे तो पूर्ण मासली मार्केटचा एरिया आहे. हे जेवढी दुकानं आहेत, गालं दिसतात, तिकडे मासली विकत असतात. आणि उमेशने आत्ताच माहिती घेतली, जर सकाळी 6 वाजता आले तर इथं बिल्डिंग वगैरे ऑक्शन वगैरे होत असतं ना सकाळी. आणि खूप मोठा मार्केट आहे, तुम्ही बघताय म्हणजे मासली मार्केट नाही, व्हेज नॉन व्हेज सर्व काही भेटत असते ना इथे. सेपरेट सेपरेट आहे. फिश आहे. अच्छा, फिश वाला डिपार्टमेंट आहे ना. तो फिश का है, नॉन व्हेज अपना चिकन और मटन का है, देन वेजिटेबल है. वेजिटेबल सर्व काही इकडेच असते म्हणजे. आणि जर आपल्याला एखाद्या व्ह्युअर्सला इकडे पोहोचायचं झालं तर कसं पोहोचायचं? म्हणजे त्रिशूर सिटी मध्ये मेन सेंटर मध्ये येऊन ना कोणाला पण रिक्षावाल्यांना विचारू की शक्तन तंबुरान मार्केट कुठे आहे. काय नाव मार्केट? शक्तन तंबुरान मार्केट. शक्तन दापुरम मार्केट. शक्तन तंबुरान. शक्तन तंबुरम मार्केट. चालेल चालेल, धन्यवाद उमेश. म्हणजे त्रिशूर सिटीमध्ये येत आहे त्याच्या बाजूलाच ना, बस स्टॉपच्या बाजूलाच. बस डिपोच्या बाजूलाच. आता बघूया आता काय मार्केटला मासली आहे आणि काय भाव आहे ते. आणि सुरुवातीलाच तुम्हाला गोडे पाण्यातली मासली बघायला भेटते. भरपूर रोहू कटले वगैरे आहेत. आणि इकडे हलवा पण आहे. आणि इथं बोईट मुलेट मासा पण बघायला भेटतं. आणि फ्लाइंग फिश पण आहे. अरे बापरे. आणि हा मासा जो हवेमध्ये उडतो तोच फ्लाइंग फिश बघताय तुम्ही. याला पंख आहेत. आणि बहुतेक पिक्चरमध्ये बघितलं आहे मी, टूना मासा याला खायला येत असतो. आणि हा उडत उडत आपला जीव वाचत असतो तोच फ्लाइंग फिश. इसको क्या बोलते पूछ ना या फिश को. कणंब. 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 कणंब म्हणून इकडे म्हणतात. आपल्या इथे पण फ्लाइंग फिशच म्हणत असतील बहुतेक. तोच मासा दिसतोय तुम्हाला. एक ही खाया आहे का फिश? खाया आपने? अच्छा लागतं. आपले एक मित्र आहे तिथे, त्यांनी खाल्लेला आहे मासा. आणि चांगला लागतं सांगतो. आपण तर कधी खाल्ला नाही हा फ्लाइंग फिश. बघूया, लवकरात लवकर ट्राय करूया. आणि या बाजूला काळे मासे, कोळंबी, रेपटी, इंडियन हॅलिबेट ज्याला म्हणतात, रेपटी ती पण दिसते ते बघायला. आणि सोबत तुम्हाला व्हाईट स्नॅपर, किंग फिश, सुरमय, हे जीटी, नारबा आणि हलवा, भरपूर सारे आपल्या इकडे जे मासले भेटतात ते बघायला भेटतात. आणि सोबत छोटे छोटे पापलेट पण दिसतात तुम्हाला बघायला. आणि या बाजूला स्क्विड पण बघायला भेटतात तुम्हाला. नल मासे, मोठे मोठे स्क्विड मासे बघायला भेटतात. इसका क्या रेट है सर? हाउ मच दिस? 500 के जी. 500 रुपीज के जीला भेटत असतं स्क्विड. हे बॅरकुड आहे ना? किंगफिश. किंगफिश मोठा सुरमय मासा दाखवते तो आपल्याला. सुरमा ना. हाउ मच के जी? 500. 650 रुपीज के जी. ओके ओके. आणि दिस माही माही. माही माही. 250 रुपये किलो पोपट मासा. सर्व जे मासे आहेत ते गरवाला आणलेत. गल दिसते तुम्हाला इथे, गरवून पकडलेले मासे दिसतात. व्हाईट प्रॉन्स आहे ना? नार चिमी. हाउ मच किलो? 650. 650. और ये पापलेट? वो भी 650. 650 रुपये किलो.
छोटा वाला 650 और बड़ा वाला 800 रुपए किलो आता है। साइज के ऊपर डिपेंड है, साइज के ऊपर है। 2 किलो टाइप का 650 अभी है, बाद में थोड़ा 450 में 400 रुपए मिलेगा। ओके ओके, भरपूर सारे मासे बघायला भेटतात तुम्हाला इकडे। चालेल, थँक यू। क्या नाम है आपका? मोहिगुल। आणि इनका नाम क्या है? मुस्तफा। आणि मुस्तफा साहेब होते, धन्यवाद माहिती देण्यासाठी। थँक यू। कौन सा मच्छी था? रोहू मच्छी। आणि रोहू मध्ये बघताय तुम्ही बोत निघालेला आहे, जो आपल्या गोल माशामध्ये निघतोय तोच बोत बघताय तुम्ही, जो मेडिकल यूज मध्ये येतोय, है ना? मेडिकल यूज में आता है ना ये? हाँ, बोत मास बोत बोलतात, तोच निघालेला आहे बघताय, टाके मारायला वापरतात तोच बोत रोहू माशामध्ये दिसतोय। ये बेचते हो क्या ये? नाही, वो बेचता है ना, वो दुसरा कॅटफिश आहे ना। हाँ, उधर उधर उधर। अच्छा अच्छा, हाँ। या बाजूला बघताय बोत लावलेले आहेत लाइन मध्ये विकण्यासाठी। उसमें निकलता है, क्या भाव में जाता है ये? किलो 2000-2500 रुपए किलो जाता है ना बोत, तो बघताय तुम्ही। चालेल चालेल, थैंक यू, अच्छा इन्फॉर्मेशन देने के लिए। क्या नाम? तिबादुल साहेब आहे, धन्यवाद माहिती देण्यासाठी, थँक्यू। आणि या बाजूला तुम्हाला जिवंत खरबा बघायला भेटतोय, एक या मच्छी का नाम क्या है? ब्राल। आणि जिवंत आहे, मला वाटतं खरबाच आहे, काटा नाही रहता ना इसमें? नाही। किती रुपये किलो? 700 रुपये। 700 रुपये किलोला खरबा मासा बघायला भेटतो, बहुतेक खरबाच आहे। आपल्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा। आणि इथे पापलेट, हे कोणचं आहे? हे बासा आहे ना? देशी मतलब हे लेक में मिळतं, लेक। अच्छा, लेक में। हा, गोड्या पाण्यामध्ये वाढवलेले मासे। आणि बोईटची साईज बघा, बापरे खूप मोठा बोईट। मुलेट ना, क्या बोलतेस? कणंब। मोठा बोईट बघायला भेटतो इथे। हे हुक में मिळतं आहे का? हुक फिशिंग में मिळतं आहे ना, गरवाला भेटलेलं आहे। आणि सोबत सुरमय, या बाजूला जीटी, हे निकाल ना, हे निकाल। हां, शार्क बघायला भेटतं या बाजूला, शार्क। आणि हा जिताडा आहे मला वाटतं। आणि या बाजूला जिताडा पण बघायला भेटतं। हां, हे लेक आहे, हे गोड्या पाण्यामध्ये म्हणजे फिश फार्मिंगमध्ये वाढवलेला जिताडा दिसते। हाउ मच ये, इसका प्राईस काय? 600। स्वीट वॉटर ना? स्वीट वॉटर। हां, स्वीट वॉटर जिताडा 600 रुपयाला बघायला भेटतं। हलवा, कोलंबी हलवा, पापलेट, सर्व जे काय आपल्याला मासली भेटते आपल्या इकडे, सर्व प्रकारची मासली बघायला भेटते। हे काय? कोलुवा ना? कोलुवा ज्याची आपण रेसिपी दाखवली होती, उमाने ज्याचा आंबाड बनवून दाखवला होता, तोच मासा दिसतो। याचा काय रेट आहे? 200 रुपये किलोला भेटत असते कोलुवा मासा। भरपूर सारे दुकानं आहेत पण आता बंद आहेत, झाले। करीमीन होता, करीमीन। ये भी लेक का है, लेक का मिलता है। स्वीट वॉटर ज़्यादा है ना इधर, स्वीट वॉटर फिश जास्त है। आणि बाकी सर्व जे काही मासली भेटतात आपल्याला ते भेटत असतं। फिश मार्केट का टाइमिंग क्या है? सुबह चार बजे और सुबह 4 बजे से रात में 7 बजे तक, रात को 7 बजे तक, 7 बजे तक रहता है। सब मच्छी मिलता है क्या? सारा फ्रेश वाटर और सी वाटर सब मिल रहा है, सब मिलता है। और कहाँ से आता है यहाँ पे फिश, कहाँ से आता है? फिश मनम्बम साइड से आता है, चावकाड़। अच्छा, चावकाड़ से। इधर नज़दीक में समंदर कौन सा है? इधर चावकाड़ है, चावकाड़ से। अच्छा, बड़ा बड़ा ट्रॉलर जाता है, छोटा बोट जाता है? बड़ा जाता है क्या पकड़ने के लिए? मनम्बम, हाँ, पन्नानी। और ये बड़ा मतलब जहाँ पे होलसेल में फिश मिलता है वो कहाँ पर है मार्केट? बीच में उधर मॉर्निंग में ऑक्शन होता है उधर ही क्या? चालेल चालेल, धन्यवाद माहिती देण्यासाठी। चालेल उमेश, भरपूर मासली बघायला भेटली आणि माशाचा बोतही बघायला भेटला, म्हणजे मला माहिती नव्हतं रोहूमध्ये पण बोत असते, तो आज बघायला भेटला। आणि भरपूर अलग अलग प्रकारचे मासे बघायला भेटले। आणि ही जी सर्व दुकानं आहेत ती सकाळी 4 वाजता उघडतात, आणि काइंड ऑफ होलसेल मार्केट आहे हा। सकाळी बिडिंग वगैरे, ऑप्शन वगैरे होत असते इथे,
तीच ही दुकानं आहेत आणि या बाजूला नॉर्मल जे आपलं मार्केट असतं तशी दुकानं आहेत आणि थोडीफारच उघडलेली आहेत. अलग अलग सर्व प्रकारचे मासे बघायला भेटले आणि नवीन प्रकारचा मासा बघायला भेटला तो म्हणजे हा फ्लाइंग फिश जो कधी आपण बघितला नव्हता. त्याचेच पंख बघताय मस्तपैकी पाण्यामध्ये ओढत असतो तोच मासा दिसतोय तुम्हाला फ्लाइंग फिश. बटरफ्लाय बोलतेस गो. तर मंडळी मार्केटवरनं आलो आपण घरी आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर सारे दुकानं वगैरे बंद होती. पण सकाळच्या टायमाला जर गेलो असतो तर भरपूर काही तिकडे बघायला भेटते. पण जे काय भेटले ते भरपूर सारी मासली या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटली आणि भाव तर ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे सुरमईचा भाव 650 रुपये किलो म्हणजे आपल्या इकडे पण 600-650 रुपयाला भेटत असतं आणि बाकींचे भाव म्हणजे जे आपण कन्व्हर्सेशन करतो ना म्हणजे ते लोक मल्याळममध्ये रिप्लाय देतात अलग भाषेमध्ये रिप्लाय देतात. त्यांच्यासोबत काय कन्व्हर्सेशन करायचं ते सुचत नाही म्हणून व्लॉग थोडा छोटा होतो आहे. तर जे काही दाखवलं आपण ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. ओव्हरऑल जे मासली वगैरे दाखवली मासली मार्केट वगैरे दाखवलं ते इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर बाय बाय. टिल दॅन टेक केअर बाय बाय. चला.